शासनाच्या रोजगार निर्मिती योजनेची प्रकरणं निकाली काढा, वंचित बहुजन आघाडीची SBI कडे मागणी. शासनाच्या रोजगार निर्मिती योजना तसेच OBC महामंडळाअंतर्गतची कर्ज प्रकरणे निकाली काढण्यासोबतच ग्राहकांच्या समस्या मार्गी लावा, या मागणीचं निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना देण्यात आली आहे. जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे, तालुका अध्यक्ष समाधान डोंगरे यांनी व्यवस्थापक नितीन पाटील यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर केले. OBC महामंडळाअंतर्गत कर्ज प्रकरणे, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाअंतर्गत कर्ज प्रकरण, मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत शासनाच्या रोजगार निर्मिती योजना तसेच OBC महामंडळाअंतर्गतची कर्ज प्रकरणे निकाली काढण्यासोबतच ग्राहकांच्या समस्या मार्गी लावा, या मागणीचं निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज दिनांक 23 जुलै 2024 रोजी स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना देण्यात आलं आहे. जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे, तालुका अध्यक्ष समाधान डोंगरे यांनी व्यवस्थापक नितीन पाटील यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर केलंय. OBC महामंडळाअंतर्गत कर्ज प्रकरणे, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाअंतर्गत कर्ज प्रकरण, मुख्यमंत्री कर्ज प्रकरणे, पंतप्रधान रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांची प्रलंबित पीक कर्ज, जिल्हा उद्योग, खादी ग्राम उद्योग, बँकेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दिव्यांग व निराधार यांच्यासाठी वेगळे काउंटर तसेच बँकेमध्ये येणाऱ्या महिला व पुरुषांसाठी प्रसाधन गृहाची व्यवस्था करण्यात यावी. स्टेट बँकेत येणाऱ्या ग्राहकांना असभ्य वागणूक देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना समज द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना वंचितचे जिल्हा नेते प्रशांत वाघोदे, तालुका अध्यक्ष समाधान डोंगरे, विश्वास मेढे, अमोल डोंगरे, गजेंद्र बोराडे, प्रणव गवई, रोशन मेढे, रघुनाथ एरवाड, जितू ससाणे, युवराज भिडे, शेषराव उमाळे, राष्ट्रपाल खंडारे, रूपाजी खराटे, सुरेश इंगळे, शिवा सावळे उपस्थित होते.